दोघच दोघच काय आहे, त्याच्या कशासाठी वापर करतो, तसेच त्याचे फायदे काय काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. मी अक्षय जोशी, ब्लॉगर, युट्यूबर आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेटर, मराठी ब्लॉगवाला युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेलं जे लाल बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि मराठी ब्लॉगवाला या फॅमिलीमध्ये सहभाग घ्या. तसेच बाजूला जी घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि वेळोवेळी अपडेट्स मिळवत राहा. तर आता आपण बोलूया लोगोज कसे बनवायचे ते. लोगोज बनवण्यासाठी बरीचशी ॲप्लिकेशन्स आहेत, पिक्सआर्ट आहे, कॅनव्हा आहे किंवा लोगो मेकर अशी प्ले स्टॉल्सवर ॲप उपलब्ध आहे. लोगोज असं तुमचा एखादा बिझनेस असेल, वेबसाईट किंवा ब्लॉग असेल किंवा कोणत्याही प्रकारचं यूट्यूब चॅनल असेल, तर तुम्हाला आय कॅचिंग अशा लोगोची नक्कीच गरज असते. जेणेकरून हे लोगोज काय आहेत, आपल्या व्ह्युअर्ससाठी असलेलं एक फर्स्ट इम्प्रेशन आहे, त्याच्यामुळे व्ह्युअर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा वेबसाईटवर क्लिक करतात. आता हे लोगोज कसे बनवायचे ते आपण आपल्या मोबाईलच्या ॲप्लिकेशन कॅनव्हा आहे त्याच्यावर जाऊन आपण पाहायचं की हे लोगो आपण कसे कसे बनवू शकतो. चला तर मग कुठच्याही प्रकारचा विलंब न करताच जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीन. आता आपण बघतोय, आपण कॅनव्हा मोबाईल ॲप्लिकेशनवर जायचंय. कॅनव्हावर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या एडिटिंग्स आपल्याला करता येतात. आता इथे जाऊन आपल्याला आता लोगो बनवायचा आहे, सो आपण लोगोचं सिलेक्ट करायचं आहे. ते बघू शकता आपण यूट्यूब रिलेटेड, तसेच इंस्टाग्राम, बाकी फेसबुक रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी येतात. इथे आपण लोगो टाईप करायचं आहे. लोगोची इथे बरीचशी टेम्पलेट्स येतील, जे तुमचं गेमिंग चॅनल असेल, ट्रॅव्हल असेल, तर त्या रिलेटेड तुम्ही टेम्पलेट सिलेक्ट करून ते तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव टाकून ते एडिट करू शकता. एखादं टेम्पलेट सिलेक्ट करून ॲनिमेटेड लोगो आहे, तिकडे 3D लोगो, ॲनिमेटेड लोगो इथे बघू शकता. तुम्हाला ॲनिमेशन्स टाकायचे असतील तरी त्या प्रकारे देखील तुम्ही ह्याच्यामध्ये एडिट करू शकता. इथे जे मेगा फ्युरी असं नाव येते, तुमचं यूट्यूबचं नाव असेल, आता मला मराठी ब्लॉगवाला असं टाकायचं आहे, ते मी इथे एडिट करून ते टाकू शकतो. आता मी तुम्हाला जस्ट सिम्पल बेसिक लोगो कसा बनवायचा ते इथे दाखवणार आहे. डिझाईन्स तुम्ही जे बनवलेले असतील ते येतील. इथे मी प्लेन सिलेक्ट करणार टेम्पलेट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करून दाखवणार. इथे बऱ्याचशा प्रकारची ॲनिमेटेड लोगो आहेत, गेमिंग लोगो आहेत, बॅज लोगो, अशा बऱ्याच प्रकारची टेम्पलेट्स अवेलेबल आहेत कॅनव्हावर. कॅनव्हा एडिटिंगसाठी खूप सोपं आहे आणि बरीचशी टेम्पलेट व्हरायटी आपल्याला इथे अवेलेबल आहे कॅनव्हावर, त्याच्यामुळे आपण खूप प्रकारचं एडिटिंग करू शकतो त्याच्यावर. आता हे मी प्लेन इथे एक बॅकग्राऊंड, व्हाईट बॅकग्राऊंड हे केलं आहे आणि मराठी ब्लॉगवाला असं चॅनलचं नाव आहे, त्याच्यामुळे मी जस्ट इनिशियल लेटर्स आहेत MB असे घेतलेले आणि ती आपण इथे एडिट करायची आहे. तिथे मोबाईलवर देखील एक अत्यंत सोपं आहे यूज करायला, त्याच्यामध्ये आपण खूप सारे एडिटिंग्स करू शकतो. इथे फुटरच्या साईडला तुम्हाला बरेचसे एडिटिंगचे ऑप्शन्स दिसत आहेत. तिथे जसा राईट साईडला तुम्ही व्ह्यू करताय, त्याच्यामध्ये राईट साईडला इथे एक ॲरोचं बटन आहे, तिथे तुम्ही क्लिक करून अजून बरेचसे एडिटिंगचे ऑप्शन्स त्याच्यामध्ये अवेलेबल होतील. तसेच इथे प्लसचं बटन आहे खाली, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला बरेचसे एडिटिंगचे ऑप्शन्स अवेलेबल होतील. हे तुम्ही रोटेट करू शकता, बऱ्याचशा प्रकारचं एडिटिंग आपण ह्याच्यामध्ये करू शकतो कॅनव्हावरती. मी सिंपल एक बेसिक लोगो कसा बनवायचा ते तुम्हाला जस्ट दाखवते. तुम्ही ह्याच्यातली टेम्पलेटसुद्धा आहेत व्हरायटी, ती तुम्ही यूज करू शकता आणि ती एडिट करू शकता. ते बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत, टेम्पलेट्स, लोगोज, अपडेट. मी एक शेप एलिमेंटमध्ये शेप घेतला आहे सर्कलचा आणि त्याच्यामध्ये पोझिशन आपण चेंज करू शकतो, बॅकवर्ड किंवा म्हणजे फॉरवर्ड बॅकवर्ड जाईल असं. तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करू शकता, AkshayJ9. आता हे जे MB आहे ते इथे आहे ब्लॅक कलरमध्ये आपण घेतलं आहे, त्याच्यामुळे ते दिसत नाही आहे, त्याच्यामध्येच आपण कलर चेंज करू शकतो. आपण व्हरायटीमध्ये इथे कुठच्याही प्रकारचा आपण कलर देऊ शकतो आणि एडिट करू शकतो. ही फॉन्टचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल्स आहेत, तसेच साईज चेंज करू शकतो. आता मी इथे कलर चेंज केला, याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे कलर आहेत जे कुठच्याही प्रकारचं यूज करू शकतो.
ते तुम्ही बघू शकता, बरेचसे ऑप्शन्स आहेत एडिटिंगचे. आता मी एलिमेंट यूज करून त्याच्यामध्ये लाईटनिंग किंवा एक जर काही थोडंसं तुम्हाला अजून आय कॅचिंग असं बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये एलिमेंट्स त्या लोगोवरती एलिमेंट्स ॲड करू शकता. इथे मी थंडर किंवा लाईटनिंगचं असं एक तुम्हाला टाकून दाखवतो. आपण आपल्या लोगोवर टाकू शकतो. इथे बरेच प्रकारचे तुम्हाला अवेलेबल आहेत. हे प्रो जे म्हटलेले आहेत ती काही पेड व्हर्जन्सलाच आपल्याला अवेलेबल होतात, किंवा तुम्ही जर 30 डेजची फ्री ट्रायल घेतली तर त्याच्यावर तुम्हाला ते यूज करू शकतो आपण. त्याच्यामध्ये ते आपण सिलेक्ट करू शकतो. ह्या एलिमेंट्सचा देखील कलर चेंज करू शकतो. खाली फुटरमध्ये तुम्ही बघू शकता रेड कलर आहे, तो आपण क्लिक केला तिथे, आणि दुसरा कलर देखील आपण त्याच्यामध्ये एडिट करून स्टाईल करू शकतो. कॅनवा वापरायला एकदम सोपं आहे आणि एडिटिंगचं देखील खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यावर. तुम्ही 30 डेजची जर कॅनव्हाची तुम्हाला फ्री ट्रायल आपण कशी घेऊ शकतो, तसेच ती कॅन्सल कशी करायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यामुळे मी कॅनव्हावर एक पूर्ण एक व्हिडिओ बनवू शकतो, तसेच बाकीचं एक आहे ते पण तुम्हाला सांगू शकतो. इथे आपलं एक लोगो बनवून झाला आहे बेसिक, तो सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह झाल्यानंतर तो आपल्या गॅलरीमध्ये शो होईल. इथे MB इथे तुम्ही खाली अजून तुमचं जर चॅनलचं पूर्ण नाव असेल, MB झाल्यानंतर लाईक आता मराठी ब्लॉगवाला असेल, तर तुम्ही इथे खाली तिथे लोगोच्या खाली तिथे टाकू सुद्धा शकता. किंवा तुमची टॅगलाईन असेल लाईक मेनी क्वेश्चन्स वन सोल्युशन ह्या प्रकारे, तर ती देखील तुम्ही टाकू शकता. इथे एडिटिंगचे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. इफेक्ट्स पोझिशन, तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इफेक्ट्स देऊ शकता, लाईक हॉलो, स्प्लाईस किंवा लिफ्ट, इको, ह्या पद्धतीचे आपण इथे बघू शकता. ज्या पद्धतीनं हवं आहे तुम्हाला ते देऊ शकता. ग्लो किंवा कर्व करू शकतो, नियॉन, अशा बऱ्याचशा प्रकारचे एडिटिंग्स इथे तुम्हाला स्टाईल्स कॅनव्हामध्ये अवेलेबल आहेत. आणि हे मोबाईलवर करायला एकदम सोपं आहे. तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटाच्या तुमचा लोगो बनवू शकता. आणि तुम्ही पहिल्यांदाच जर कॅनव्हा यूज करत असाल तर तुम्ही 30 डेजची फ्री ट्रायल देखील घेऊ शकता. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला क्रेडिट कार्डचे डिटेल्स टाकायला लागतात आणि ते आपण 30 दिवसांच्या आधी 3 दिवस आपल्याला आधी मेल येतो की तुमची फ्री ट्रायल संपणार आहे असं. त्यावेळेला आपण तिथे हवी त्यावेळेला रिमूव्ह करू शकतो. ते जर कसं करायचं हे बघायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्याच्यात त्यामुळे मी कॅनव्हावर आपण 30 डेजची फ्री ट्रायल कशी घेऊ शकतो ते त्याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ हे करेन. आणि बाकी पण जसे थंबनेल्स आहेत किंवा चॅनल आर्ट आहेत, व्हिडिओ इंट्रोडक्शन, यूट्यूबचं व्हिडिओ इंट्रोडक्शन, ह्या प्रकारच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या देखील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. इथे आपण बऱ्याचशा प्रकारची हे करू शकतो, एडिटिंग्स आपण करू शकतो. तसंच लेटर हाईट आहे, लेटरमधलं डिस्टन्स 2 किंवा लाईन हाईट म्हणजे कमी जास्त लाईनची हाईट होते ते करू शकतो. टेक्स्टला अँकर टेक्स्ट हे करू शकतो. टेक्स्ट बॉक्स पोझिशन आहे ती चेंज करू शकतो. पाठी किंवा त्या एलिमेंटच्या मागे किंवा एलिमेंटच्या पुढे असं टाकू शकतो आपण. बऱ्याच प्रकारचे एडिटिंग्स येतात इथे. इथे बघू शकता तुम्ही टेम्पलेट, अपलोड्स, फोटोज, एलिमेंट्स, टेक्स्ट, ऑडिओ टाकू शकतो, व्हिडिओ टाकू शकतो किंवा बॅकग्राऊंड वगैरे पण चेंज करू शकतो. इथे बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला व्हरायटीज ऑफ बॅकग्राऊंड आहेत जे आपण पाठी येतं इथे बघू शकतो चेंज होते बॅकग्राऊंड. मोस्टली आपण म्हणजे नुसतं जर सर्कल आणि ठेवलं ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडला तीच जास्त आय कॅचिंग वाटते. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड इथे आपण कलर हवा तसं बॅकग्राऊंडचं चेंज करू शकतो. खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तसे ॲनिमेशन्स वगैरे देखील आपण ह्याला देऊ शकतो. मला इथे व्हाईटच चांगली वाटते त्याच्यामुळे मी व्हाईटच घेणार आहे. आपल्याला जास्त करून इथे कॅनव्हा जे प्रो व्हर्जन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सपरंट पण देखील आपण जेवढा लोगो बनवला आहे तेवढंच आपल्याला
हे करू शकतो. माझ्या चॅनलला जसं मी सेट केलं आहे त्या पद्धतीनं ट्रान्सपरंट लाईक बॅकग्राऊंडचा, पण तो ते याला प्लस प्रो व्हर्जनलाच अवेलेबल आहे. आता हा केला आहे तो आपण सेव्ह करू शकतो, आपल्या गॅलरीमध्ये तो अवेलेबल आहे. इथे जो ऑप्शन आहे सेव्ह विथ ट्रान्सपरन्सी, तो फक्त आपल्याला अपग्रेड टू कॅनव्हा प्रो, हे कॅनव्हा प्रोलाच आपल्याला अवेलेबल होतं. ते जर तुम्हाला आपण फ्री ट्रायल घेतली 30 दिवसाची तर त्याच्यात सुद्धा अवेलेबल होऊ शकतो. थँक्स फॉर वॉचिंग.